अहमदनगर मधील सीना नदीवर फेसाचा डोंगर उभा राहिलाय। या प्रदूषणामुळे ही नदी मरण पंथाला लागली आहे। अहमदनगर मध्ये फेसाची नदी प्रदूषणामुळे सीना नदी फेसाळली। कोण उठलं सीना नदीच्या जीवावर? अहमदनगर शहराजवळून वाहणारी ही आहे सीना नदी, पण हीच सीना नदी सध्या फेसात हरवून गेली आहे। नदीत एवढं प्रदूषण आहे की नदीच्या पात्रात विषारी फेस तयार झालाय। या फेसाचा डोंगरच वाकोडी ते वाळकी या रस्त्याजवळच्या पात्रात दिसतोय। आज या प्रदूषणामुळे मोठी समस्या उभी राहिली। भूगर्भाच्या वरती भूपृष्ठावरती फेसाचे डोंगरचे डोंगर उभे राहिले। या रस्त्यावरती 20 ते 25 फूट उंचीचा डोंगर तयार झाला आणि तो त्या पुलावरती जर आला तर सगळ्या वाहनांची वाहतूक बंद होती आणि ही बंद झालेली वाहतूक नागरिकांसाठी गैरसोयीची ठरत आहे। प्रदूषणाचा दुष्परिणाम भस्मासूर काय होतोय याचं ज्वलंत उदाहरण आजचे हे आहे। या प्रदूषणावरती वेळीच जर मात केली नाही तर आपण मानवजातीला मोठ्या प्रमाणात संकटात टाकणार आहे। दिल्लीतल्या यमुना नदीतला फेस पाहून अनेक जण हळहळले होते, पण प्रदूषणाचं हे संकट तुमच्या आमच्या गावातही आलंय। सीना नदीतला हा फेस ही नदी मरणपंथाला लागली आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे। सचिन अग्रवाल, साम टीव्ही न्यूज, अहमदनगर।